नमस्कार मित्रांनो, काशीबाई गोट फार्ममध्ये आपले स्वागत आहे। तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। तर आज आपण धनगरांचा मेंढवाडा कसा असतो व त्यांचे नियोजन कसे असते ते पाहणार आहे। ही मेंढरे सकाळी 9 किंवा 9:30 दरम्यान चरण्यासाठी निघालेले आहेत बाहेर। मेंढ्या चरण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या लेंड्या लोटणे चालू आहे। तर लेंड्या लोटणे चालू आहे। ज्या 53-60 असल्यामुळे लेंड्या सर्व खाली पडतात। जे लोसो वगैरे लोसाड साठलेलं असते किंवा जे मोठे लेंड्या असतात त्या खाली पडतात, त्या लोटून पुरक्याने खाली पडल्या जातात। हे लोटण्यासाठी सर्वात सोप्या व कमी वेळात होते। याच्या आधी आमचा साठा हा फक्त चिव्यांचा बांबूचा साठ असायचा, तो साईडने तोडून लावला तो पहा। तो लोटण्यासाठी जास्त वेळ लागता, ते एकमेकात गमताळ लागल्यामुळे त्यामध्ये घाण जाऊन साठत येईल, सगळी घाण खाली पडत नव्हती आणि लोटण्यासाठी जास्त वेळ लागता। त्यामुळे हा साठ मारलेला आहे रिप्पांचा। त्यामध्ये एक बोटाची एक बोटाची जास्त अंतर मध्ये अंतर ठेवल्यामुळे दोन रिप्पाच्या लेंड्या सर्व खाली पडतात, वर कोणत्याही प्रकारची घाण साठत नाही। तर हा वरचा साठ लोटून झालेला आहे स्वच्छ एकदम, कुठल्याही प्रकारचे इथे लेंड्या घातलेल्या नाहीत किंवा सगळ्या लेंड्या खाली पडलेल्या आहेत। साठ लोटून चकचकीत तयार आहे। त्यानंतर आता खाली घाण लोटायची, खाली कोब असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही। आमचा डॉबरमॅन शेळीच्या राखणीसाठी किंवा मेंढ्यांच्या राखणीसाठी इथे असतो। हे लोटून वरले घाण सगळी खाली पाडलेले आहे। आता ही घाण लोटून सगळी टाकायची। मी सर्वांना एक सांगू इच्छितो की आता सध्या यूट्यूबवर किंवा सगळीकडे बंदिस्त शेळीपालन, आधुनिक शेळीपालन याची फेड चालू आहे। एका शेळीपासून एवढे उत्पन्न 100 शेळ्यापासून 15 लाख, 16 लाख किंवा 25 लाख, बोर असली तर जास्त 40 लाख, 50 लाख असा इन्कम ऐकल्यामुळे सर्वजण ह्या व्यवसायाकडे वळू लागले आहेत। पण मी सर्वांना सांगू इच्छितो की ज्यांना किंवा ज्यांची लेंड्या लोटण्याची तयारी आहे त्यांनाच हा धंदा किंवा तेच ह्या धंद्यात यशस्वी होऊ शकतात। किती जरी श्रीमंत असला किंवा किती सीड चांगली बांधली तर सुरुवातीचे दिवस किंवा 1 किंवा 2 वर्ष स्वतः राबल्याशिवाय त्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकत नाही किंवा मजुराकडून करून घेणे हे त्यामुळे सगळ्यांचे धंदे
किंवा शेळीपालन बंद पडलेले आहेत आजपर्यंत. स्वतः अनुभव घेतला पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये. ही शेड आम्ही कशी कमी पैशामध्ये बांधली याचा व्हिडिओ आम्ही आधी अपलोड केला आहे, तो पहास. कमी पैशात शेड कशी उभारली गेली आहे, यामध्ये आम्ही खाली पिलर उभा करून त्यावरती निर्गेलची लाकड घेऊन मशीनवरून कापून आणली आणि त्यावरती आम्ही 2.5 बाय 6 बडोदे आम्ही आडवी टाकून त्यावरती 3 बाय 4 वासे टाकून त्यावरती 2.5 बाय 1.5 रिप एवढ्या जाडीची रिपा मारून घेतल्या. त्यामध्ये एक बोटाचे अंतर सोडले, त्यामुळे सर्व लेंड्या खाली पडतो. आमचा याच्या आधी अपलोड केलेला व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे शेड कशी मारली किंवा कशी तयार केली या तुम्हाला समजून जाईल. या शेडच्या बाहेर निसर्गरम्य वातावरण पहा. ही कुंपण घेतलेले सकाळच्या वेळी यामध्ये मेंढ्या हाणल्या जातात किंवा शेड बाहेरून आत गेल्यानंतर एंट्री केल्यानंतर कसे दिसते बघा. 5 ते 5:30 दरम्यानचे टायमिंग आहे. आता मेंढ्या मागे चरून मागे येण्याचं टायमिंग झाल्यामुळे पिल्ले ओरडायला आलेले आहेत त्यांची. लोटून तयार आहे. सकाळी लोटला जातो मेंढरी गेल्यानंतर. माची केलेलं आहे रोखण्यासाठी असतील गेल्यानंतर. इकडे कोपऱ्यात लहान पिल्लांसाठी साठा मारलेला आहे जवळजवळ रिप्पा मारून, कारण की मोठ्या साठ्यावरती त्यांचे पाय अडकतात. त्यामुळे हा सेपरेट साठा मारलेला आहे तेवढा. आमचा व्हिडिओ कसा वाटला किंवा आपले काही प्रश्न असले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा.